वेदनांसे अलग नवा छंद नवा ध्यास शोधि नवे आकाश राखे तुन नीत नवा भीतरा पाय उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार ओ अवघाची हा संसार बघ तुझ्या पोरीकडे बघ तिच्या डोळ्यातले अश्रू पाहून सांग मिळालं ते सुख खरं सांगू तुला असं आनंदी बघून मला खूप बरं वाटत बोल ना काय करणार तू काय करणार बोल ना तुम्ही यापूर्वी केलेल्या अनेक बेकायदेशीर कामांची डिटेल्स माझ्याकडे आहेत तू भलत्या सलत्या गोष्टींचा विचार करू नकोस असावरी पण तू सूर्यमान परत आला तर त्याला दारातही उभं करू नकोस ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे मयकर सर पण जास्त दुर्दैव हे आहे की मुलांना त्यांची चूक कळत नाही आहे गुरुजी मुलांच्या तोंडून दुसरंच कोणीतरी बोलतंय असं वाटतंय एरवी मुलांच्या तोंडी अशी बंडाची भाषा कधीच नव्हती आमच्यावर अन्याय होतोय सक्ती होते किंवा आमच्यावर नियम लादले तर ते आम्ही पाळणार नाही उलट आमचा मानसिक छळ होतोय असं बाहेर सांगून धमक्याही देत आहे नाही नाही मयकर सर हे काही मुठभर विद्यार्थ्यांचं काम आहे पण उद्या हेच विषारी लोण इतर विद्यार्थ्यांपर्यंत पसरायला वेळ लागणार नाही मी माझे प्रयत्न करणारच आहे माझं शस्त्र वापरून काय तू कशाला आलीस तुला कामधंदे नाहीये चल जा चहा घेऊन ये माझ्यासाठी हॅलो कोण बोलतय हॅलो मी नंदिनीची आई नंदिनी आहे का घरात नाही ती आताच खाली गेली आहे बाजारात तुमचं काही काम होतं का अहो अहो तुम्ही रडताय कशाला काय झालंय सांगा ना अहो नंदिनीच्या बाबांची तब्येत अचानक बिघडली आहे अहो काय सांगताय काय त्यांना आम्ही हॉस्पिटलमध्ये नेतोय कुठल्या हॉस्पिटलमध्ये नाडकर्णी हेल्थ क्लिनिकमध्ये आमची खूप धावपळ चालली हो जरा नंदिनी इथं आली असती तर बरं झालं असतं नाही इथे आली की मी सांगते हो तुमचा निरोप तिला ठेवू फोन बर आई हा चहा कोणाचा फोन होता अगं रॉंग नंबर होता मगापासून ना सारखे रॉंग नंबर येत आहेत आता हा फोन वाजला ना तर मी शिव्याच घालणार आहे अरे ते दिलेली कामं जर नीट पूर्ण करता येत नसतील तर पगार कसला घेता अहो साहेब मी तरी काय करणार हो म्हातारा जुमानतच नाही हो रोज एक बाटली रिचवतोय खा खा खातोय वरना आणखीन प्यायला मागतोय मग त्यांना काय हवं ते द्यायचं मी पैसे पुरवतोय ना तुला अहो साहेब साहेब आज तर घरातनं दोन वेळा पळून जाण्याचा प्रयत्न केला असं वाटतं बदडून काढावं म्हाताऱ्याला ए अंगाला हात लावायचा नाही त्यांच्या समजलं का साहेब घरात रिकाम्या बाटल्यांची फेकाफेक करीत होता म्हातारा म्हणून मी रशीने बांधून ठेवलाय तर आता स्वतःचं डोकं भिंतीवर आपटून घ्यायला लागलाय सोड त्यांना आधी एका म्हाताऱ्या माणसाला सांभाळू शकत नाही तुम्ही साहेब माझी गोची होती हो तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागायला जावं तर म्हातारा हाताबाहेर जातोय मला सांगा आता जर मी त्याला सोडलं आणि म्हातारा पळून गेला तर मी तुझं काय करीन तुला चांगलंच माहिती आहे त्यांना सांग माझा फोन आला होता मी स्वतः येऊन त्यांना भेटतो म्हणावा पण तोपर्यंत शांत राहायला सांग समजला होय साहेब
हॅलो हर्षवर्धन साहेब, मी धनंजय मोहिते बोलतोय. साहेब, मध्ये अँटी करप्शननी माझ्या ऑफिसमध्ये धाड टाकली होती. त्याला काही पैसेही मिळाले होते, पण साहेब मला त्या पैशाबद्दल काही माहीत नाही आहे. सर, मी काही केलेलं नाही, कोणीतरी प्लॅन करून मला याच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. साहेब कसला तरी कट आहे. साहेब तुम्ही जर मला मदत केली तर. या क्षणाला मी तुम्हाला कुठलीही मदत करण्याच्या मनस्थितीत नाही आहे. May I come in, sir? Hi. Busy, huh? Hello? किती और असे केस रे तू? तुझ्या समोर एक सुंदर मुलगी बसली आहे. आणि तू त्या फाईल मध्ये डोकं खुपसून बसलायस. काम काय? तुझ्याशी गप्पा मारायच्या होत्या मला. मला वेळ नाहीये, मी खूप बिझी आहे. ते दिसतंय मला, पण मी नाही ना तुझ्या इतकी बिझी. काय झालं? सकाळी उठली, स्वतःला आरशात बघितलं आणि तुझी आठवण आली. एक रिक्वेस्ट होती हर्ष, तुझ्या ऑफिसमध्ये तू मला तुझ्या पर्सनल सेक्रेटरीचा जॉब. पगाराची अपेक्षा नाहीये मला, ऍब्सोल्युटली नॉट. मी तुझी सगळी कामं करेन, सगळी. म्हणजे निदान त्या निमित्ताने रोज सकाळी तरी तुझं दर्शन होईल. कारण संध्याकाळ आणि रात्र यावर आता माझा अधिकार उरला नाही. गाडी काढायला सांग. कुठे निघालास? मला महत्वाची मीटिंग आहे. आपली आजची मीटिंग इथेच संपली असं समजू का मी? तुला एक सांगायचं होतं. नागपूरला गेले होते शॉपिंगसाठी. तिथे मला कुणीतरी भेटलं, धनाजी माने. तुझी चौकशी करत होते ते. मी त्यांना सांगितलं हर्ष अगदी मजेत आहे
आणि काय प्रियांका? आणि काहीही सांगितलं नाही. खरच तुझी शपथ. काही सांगायला हवं होतं का मी? काय ना हर्ष, तुला जरी वाटत नसलं ना तरी माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. त्यामुळे तुला त्रास होईल असं मी कधी वागणार नाही. वागूही नकोस. झेपणार नाही तुला ते. सोडली सोडली आशा सुद्धा संपली. असे कसे वागले हर्षवर्धन तुमच्याशी? बघितलं ना, वेळेला कोणी उभा राहत नाही. तुम्हाला मारे पुळका होता त्यांचा. ते आहेत, ते काहीतरी मार्ग काढतील. त्यांची ओळख आहे, त्यांच्या शब्दाला किंमत आहे. आता कुठे ते? बघ, त्यांना सुद्धा काहीतरी प्रॉब्लेम. मी काही बोलू नका हो. एक सांगू, तुम्ही ना खूप भोळे आहात. तुम्हाला नाही माणसं ओळखतायत म्हणून अशी वेळ येते. मग मूर्खासारखी बडबड नकोस. अक्कल आहे का तुला काही? माझ्यावर कशाला डाफरताय? माझी अक्कल काढून काय उपयोग आहे? गप्पच बसतीये मी. गप्पच बसतीये मी. पण आता शिका यातून काहीतरी. आसावरीशी लग्न व्हायच्या आधी कसे इम्प्रेशन मारण्यासाठी पुढे 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 करत होते. आणि आता स्वतःचा हेतू साध्य झाला. त्यांनी दाखवले बरोबर खायचे दात. या मोठ्या माणसांचं असंच असतं, खायचे दात वेगळे, दाखवायचे वेगळे. आसावरीशी तरी कसे वागतात कोण जाणे. तिच्याशी असे नाही वागले म्हणजे मिळवले नाही. बस बस उमा बस, गप्प बस. तिथे विचार कर करून डोकं फुटायची पाळी आली. तुला सांगतोय गप्प बस गप्प बस. तुझ्या तोंडाचा पट्टा सुरूच आहे. कुठल्याही संदर्भाचे कुठलेही अर्थ लावतेस तू मूर्ख. जाणारच आहे मी. पण माझ्यावर ओरडण्याची शक्ती माया घालवताय ना ती जरा विचार करण्यात घालवा. शाळेत यायचा ना तो प्रश्न पुन्हा एकदा विचारा स्वतःला. संदर्भासहित स्पष्टीकरण द्या. बघा काही उपयोग होतोय का मला गप्प करताय. तुम्ही ना खूप भोळे आहात. तुम्हाला नाही माणसं ओळखतायत म्हणून अशी वेळ येते. मग गप्पच बसतीये मी. गप्पच बसतीये मी. पण आता शिका यातून काहीतरी. आसावरीशी लग्न व्हायच्या आधी कसे इम्प्रेशन मारण्यासाठी पुढे 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 करत होते. आणि आता स्वतःचा हेतू साध्य झाला. त्यांनी दाखवले बरोबर खायचे दात. पण माझ्यावर ओरडण्याची शक्ती माया घालवताय ना ती जरा विचार करण्यात घालवा. अशी लोळत का पडलीस? कंटाळा आलाय. काहीच मनासारखं होत नाही. पण लोळत पडायचं? मम्मा माझ्यात काय कमी आहे ग? हा प्रश्न तुला आता का पडला? हर्षला भेटून आलीस? नागपूरहून आल्यावर त्याला भेटायला गेले होते मी त्याच्या ऑफिसमध्ये. आणि तो तुझ्याशी बोलला नाही किंवा त्याने तुला इग्नोर केलं आणि म्हणून तुला डिप्रेशन आलंय? पण हर्ष असा का वागतो माझ्याशी? हर्ष असा का वागतो माझ्याशी या प्रश्नाचं उत्तर न शोधता हर्ष माझ्याशी माझ्या मनासारखा कसा वागेल याचा विचार कर. नाही मम्मा, हर्ष मला वाटतं तसं नाही वागणार. हे तू बोलतेस प्रियांका? मला वाटतं तू घराबाहेर पड.
अशी लोळत बसलीस ना तर मनात फक्त नेगेटिव्ह विचार येते. आणि तुला हरलेली पाहायला मला आवडणार नाही. चल, तू नागपूरवरनं मटेरियल घेऊन आलीस ना, आपण शिवायला टाकूया. मी येते तुझ्या बरोबर. तुला एक सांगायचंच राहून गेलं. मी नागपूरला गेले होते ना, तेव्हा तिथे मला धनाची माने भेटली. धनाची माने? धनाजी माने केवढा मोठा उद्योगपती आहे तो. पण मला बघून लगेच थांबले, बराच वेळ बोलले माझ्याशी. एवढा मोठा उद्योगपती पण अगदी वेगळा माणूस आहे. तुझी आणि त्यांची ओळख कशी? अगं, त्यांचा मुलगा नव्हता का माझ्या कॉलेजमध्ये? अगं, दोन तीनदा घरी सुद्धा आला होता तो. हा, आठवलं, दॅट हँडसम गुड लुकिंग गाय. काय वाटलं असेल ना धनाजी मानेंना, एवढा मोठा मुलगा असा अचानक गेला. मनातून खचले असतील ना ते. ॲक्सिडेंटमध्ये गेला ना तो. घरातले बाकी सगळे बाहेर गेलेत का? आता घरात कुणीच दिसत नाहीये. नाही, मी इथे एकटीच राहते. अहो, मग खरंच तुम्ही माझ्याबरोबर चला, आपण डॉक्टरकडे जाऊया. मला खरंच खूप बरं वाटतंय आता. अहो, असं काय म्हणताय भाऊ? खरंच बरं वाटतंय, थोडं गरगरतंय एवढंच. म्हणूनच म्हटलं, गरगरतंय म्हणजे बीपी वगैरे वाढलं असेल ना. चला ना, मी तुम्हाला डॉक्टरकडे घेऊन जाते. तुम्ही इथे एकट्याच राहता म्हणून म्हटलं. असू देतो. आणि खरं सांगू, तुमचे आभार कसे मानावे तेच मला कळत नाहीये. आज तुम्ही नसतात तर माझं काय झालं असतं? आज तुम्ही पहिल्यांदा माझ्या घरी आलात आणि मी चहा करते हा तुमच्यासाठी. तुम्ही इथेच बसा, मला काहीही नकोय. पण मला हवंय ना चहा. मी करते. तुम्ही? मला चहा येतो. नाही, मला असं म्हणायचं की तुम्ही माझ्या घरी. काहीही म्हणू नका, मी लगेच चहा घेऊन येते. आणखीन एक गोष्ट. काय? इथून पुढे कुठल्याही गोष्टीसाठी थँक्यू म्हणायचं नाही. बर. आलीच. चहा साखरेचे डबे मिळालेत का? हो हो, मिळाले. होतच आलाय चहा. झालाच. खरं सांगू, माझं या जगात कोणीही नाही. आपलं म्हणावं असं निदान कोणीही नाही. हा, एक जीवाभावाची व्यक्ती आहे. आज जर ते आले असते ना तर तुमची त्यांच्याशी भेट करून देता आली असती मला. बरं, आता मी निघते. का? नाही, मला चंद्रपूरला पोचायचं आहे ना, आणि पोचायला उशीर झाला तर यांना आवडणार नाही. इतके रागीट आणि कडक स्वभावाचे आहे तुमचे मिस्टर. नाही नाही, तसं नाही. त्यांना माझी खूप काळजी वाटते ना म्हणून. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे ना म्हणून. किती नशीबवान आहात हो तुम्ही. आपलं असं म्हणणार जीवाभावाचा माणूस तुमच्या आयुष्यात आहे. खरंच खूप नशीबवान आहात तुम्ही. बरं, काय नाव काय तुमच्या मिस्टरांचं? हर्षवर्धन. हर्षवर्धन भोसले. ती इथे कशी आली? नाही ना. कोण? असावरी. ती इथे कशी आली? योगायोगाने.
तुमची भेट कशी झाली? कुठे? मी रस्त्याने जात असताना मला चक्कर आली. मी रस्त्यात पडले, तेवढ्यात आसावरी आली. तिने मला आपल्या गाडीतून घरी सोडलं. माणुसकीच्या नात्याने बस एवढंच. तिला पुन्हा कधीही भेटू नकोस. आणि ती स्वतः मला भेटायला आली तर? ती तुला भेटणार नाही. मी तिला तुला भेटू देणार नाही. एवढा प्रेम करतोस तिच्यावर? बरोबर आहे, ती माझ्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त उजवी आहे. नाही हर्ष, हर्ष प्लीज प्लीज थांब ना थोड्या वेळ माझ्यासाठी. हर्ष मला बरं वाटत नाही आज. काळजी घे स्वतःची आणि आसावरीला पुन्हा कधी भेटू नकोस. नियतीला मान्य असला तरी असला योगायोग मला मान्य नाही.